पार्श्वनाथ कोऑपरेटिव्ह बँकेने 24 वर्ष यशाची पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहेत. आपल्यासोबत बँकेचे CEO तुलसीराम लटकन आहेत. त्यांना विचारत बँकेच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती आणि ह्या शिबिराचे आयोजन करण्याचा नेमका हेतू काय आहे. पार्श्वनाथ बँकेच्या रौप्य महोत्सव वर्षा पदार्पणाच्या निमित्ताने पहिला जो कार्यक्रम आहे तो गुडघेदुखी आणि कंबरदुखी सदरचा हा कार्यक्रम शिबिर आम्ही 2 वर्षापूर्वी राबवलं होतं. त्यावेळीच भरघोस आम्हाला सपोर्ट मिळाला म्हणून ह्यावर्षी आपण परत ह्यावर्षी घेतलेलं आहे. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 4 दिवस आहे. हे जे डॉक्टर आहेत ते नामांकित जयपूरचे आहेत. विना ऑपरेशन काही नाही, फक्त त्यांनी तपासणी करतात, मोफत तपासणी आहे. जर आवश्यक भासल्यास, त्या पेशंटला गरज भासल्यास तर ती मशीन त्यांनी पुरवठा अगदी कन्सेशन दरामध्ये देणार आहेत. हे आपण आता जवळजवळ मला वाटतं 500-600 लोकांनी ह्यांनी मोबदला घेतलेला. आता ऑलरेडी एनरोलमेंट झालं आहेत, 400-450 लोकांचं एनरोलमेंट झालेलं आहे. अजून 2 दिवस आहेत, त्यामुळे अजून एक मला तर वाटते 600 क्रॉस होईल असं वाटतं आहे. हे आपले सकाळी 10:00 सुरू होऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे आणि 2 डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट अशी जवळजवळ 5 लोकांची टीम आहे. ती गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. आणि बँकेच्या कार्याबद्दल थोडक्यात, बँकेचं यावर्षी आपल्याला ऑडिट वर्क अ मिळालेलं आहे, प्रॉफिट झालेलं आहे. पुढच्या वर्षी आपण डिव्हिडंड देण्याचा प्रयत्नात आहोत आणि डिव्हिडंडसाठी आणि अ वर्ग राखण्यासाठी आम्ही प्रयत्न आहेच आपला. आणि जास्तीत जास्त आपण डिव्हिडंड देऊन म्हणजे सभासदांना डिव्हिडंड वाटपचा आमचा मेन मानस आहे. आणि NPA आपल्याला 0% ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि RBIच्या निकषाप्रमाणे आम्ही सर्व त्याचे कंडिशन्स पूर्ण केलेलं आहोत. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.